भारतासह अमेरिकेत अदानींवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल, त्यामुळे अदानींना आजच अटक झाली पाहिजे. राहुल गांधींची पत्रकार परिषदेत अदानींच्या अटकेची मागणी. अदानींनी 2000 कोटींचे घोटाळे केले पण त्यांना अटक होऊ शकत नाही, कारण पंतप्रधान मोदी अदानींना वाचवत आहेत. राहुल गांधींचा अदानींसह मोदींवर निशाणा. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच राजकीय पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली. भाजपकडून सोफिटेल हॉटेल, तर ठाकरे गटाकडून हयातकडून ग्रँड हयातमध्ये रूम बुक. सूत्रांची माहिती. पुन्हा मुख्यमंत्री होणं हा एकनाथ शिंदेंचा हक्क. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, तर यावेळेस गुवाहाटी नाही तर दुसरा प्रदेश शोधू म्हणत महाविकास आघाडीला लगाव लाटवला. पुढील रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची आज बैठक. प्रमुख नेते राहणार उपस्थित. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार, तर 26 तारखेला महाविकास आघाडी सत्तेत येईल. संजय राऊत यांचा दावा. महायुतीनं निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला, मात्र त्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या की कुलूप हे 72 तासात ठरेल. संजय राऊतांची खोचक टीका. मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो. यंदाही वाढलेल्या मतदानाचा महायुतीला नक्की फायदा होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. महायुतीचं सरकार येणार, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 35 ते 40 जागा मिळतील. अमोल मिटकरी यांचा दावा.